रविकांत जोशी। संगीत संयोजन सुभाष ताटके। संगीत वारसाना संकलन निर्माण कृष्ण भावे। प्रस्तुति आकाशवाणी बड़ौदे केंद्र। मर्म बंधा तलीठे वही। रसिको नमस्कार। मर्मबंधातली ठेव ही या 52 भागात सादर होणाऱ्या रेडिओ कार्यक्रमाच्या 6व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण सौभद्र नाटक ज्यांच्यामुळे शक्य झाले, यशस्वी झाले, त्या बडोद्याच्या लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव अथवा भावड्या कोल्हटकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। मराठी संगीत रंगभूमीवरचे सर्वात पहिले सुपरस्टार, नवे सुपरवुमन म्हणजे भाऊराव कोल्हटकर। सौभद्र नाटकात काम केल्यानंतर त्यांनी शकुंतलेची भूमिका केली आणि गेल्या भागात उल्लेखल्याप्रमाणे आधी एकही पद नसलेल्या शकुंतलेच्या गद्य संवादांना पद्यात रूपांतर करण्यात आले। नाटकाच्या तालमीतील त्यांच्या गाण्याची ख्याती कंपनीबाहेर इतकी पसरली की त्यांनी काम केलेल्या शकुंतलच्या पहिल्या खेळाचे उत्पन्न 1500 रुपये झाले आणि प्राप्तीचे सारे रेकॉर्ड तोडले गेले। रसिको ते वर्ष होते 1882। रामराज्य वियोग या 1884 नाटकातली मंथरेची त्यांची भूमिकाही गाजली। पुढे स्त्री भूमिका करण्याचे बंद केल्यानंतर त्यांनी चारुदत्त, कोदंड आणि शूरसेन या पुरुष भूमिकाही गाजविल्या। भाऊरावांना साथ देण्यासाठी 1883 साली पायपेटीचा वापर सुरू झाला। दादा मोडक हे पहिले वादक तर महादोबा गुरव हे दुसरे पायपेटीचे वादक। भाऊरावांविषयी अधिक जाणण्याआधी त्यांनी प्रसिद्ध केलेले सौभद्रचे पद ऐकूया। सादर करीत आहेत सौ अर्चना नानोटी। अरसिक किती हाशेला बाई, अरसिक किती हाशेला बाई, अरसिक किती हाशेला। अरसिक किती हाशेला बाई, अरसिक किती हाशेला। त्या सुंदर तनुला, सुंदर तनुला, सुंदर तनुला, सुंदर तनुला, त्या सुंदर तनुला, सुंदर तनुला सोडून आला प्रेमे प्राणपतीला बाई, प्रेमे प्राणपतीला। मी संतोषे हा, संतोषे हा, संतोषे हा अर्पण केला दुर्मिळजे स्थळ मजला बाई, दुर्मिळजे स्थळ मजला। दुर्मिळजे स्थळ, दुर्मिळजे स्थळ मजला ग बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला। दुर्मिळ जे स्थळ, दुर्मिळ जे स्थळ, दुर्मिळ जे स्थळ मजला ग बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला। ते सहज मिळून या, सहज मिळून या, सहज मिळून या, सहज मिळून या दुर्भाग्याला तुनिका ढळला सखे ग, ते तुनिका ढळला। त्या सत्संगतीला कैसा विटला विटला, कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविनयाला, कोंडून ठेविन, कोंडून ठेविनयाला ग बाई, कोंडून ठेविनयाला। मज दृष्टी सन लगे, दृष्टी सन लगे, दृष्टी सन लगे निष्ठुर मेला। अरसिक किती हाशेला बाई, अरसिक किती हाशेला।
अरसिका किती हा अरसिका किती हा अरसिका किती हा शेला। रसिको भाऊरावान विषयी नटवर्य गणपतराव बोडसांनी लिहिले आहे, नाट्यसृष्टीत संगीत नाटके सुरू झाल्यापासून भाऊरावांच्या सारखा चढा पल्लेदार सुरेल आवाज आजता गायत रंगभूमीवर ऐकलाच नाही। वीर करुण रसांची त्यांची पदे रंगभूमीवर इतकी वठत की करुण रसाच्या पद्य गायनाबरोबर दुखाचे उसासे थिएटरमध्ये निर्माण होत। सुभद्रेची करुण रसात्मक पदे आणि मंथरेची वीररसात्मक पदे त्यांनी म्हणताना ऐकले म्हणजे सुभद्रेची गोड पदे म्हणणारे ते हेच का असा भ्रम ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण होई। भाऊरावांविषयी गोविंदराव टेंबे म्हणतात, भाऊरावांचा आवाज तार सप्तकात केवळ पोचत नसे तर तेथे फिरत असे। भाऊरावांच्या गळ्यात तानेचे चक्र कमी फिरत नसे पण ते सुदर्शन चक्र असे। ते अशा ओझाने आणि अंदाजाने फेकले जात असे की श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट घेऊनच ते परत येई। पण रसिको, फक्त ईश्वरदत्त आवाजाच्या देणगीमुळेच भाऊराव संगीत नाट्यसृष्टीत चमकले असे मात्र नाही, तर त्यांच्याजवळील सर्व सामुग्रीचा उपयोग निव्वळ शास्त्रशुद्ध गाणे म्हणण्याकडे न करता आपले गाणे रंजक गोड व सुगम कसे होईल यावरच त्यांचे लक्ष केंद्रित होते। यामुळे आबाल वृद्धांना व जाणत्या नेणत्यांना अशा सर्वांनाच त्यांचे गाणे विलक्षण आवडे। भाऊरावांनी गाजवलेले सौभद्रचे आणखीन एक पद ऐकूया, पांडुनृपती जनक जया। हे पद सादर करीत आहेत सौ अर्चना नानोटी। पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया माता कुंती यदुतनया माता कुंती यदुतनया माता कुंती यदुतनया धर्म भीम बांधव जया धर्म भीम बांधव रसिको, पद्यातील भावना व शब्दांचा भावार्थ अनुकूल स्वरांनी व अनुरूप स्वरालंकारांनी नटवून श्रोत्यांच्या मनात तेथे रस तत्काल निर्माण करणारे असे भाऊरावांचे जे गायन असल्याने जणू संगीत नाटकांच्या उत्कर्षासाठीच ईश्वराने भाऊरावांना निर्माण केले असावे असा निर्वाळा त्या काळी दिला गेला आणि म्हणूनच आदराने भाऊराव ते भाऊराव
असा वाक्प्रचारही तेव्हा मराठी भाषेत रूढ झाला होता. 1862 साली बडोद्याच्या हरिदासी कीर्तनकाराच्या घरी जन्मलेले भाऊराव 1900 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे किर्लोस्कर मंडळीतून निवृत्त झाले आणि 1901 साली वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. अशा या भाऊरावांनी अजरामर केलेले सौभद्रचे जोगिया रागातले पद वद जाऊ कुणा शरण ऐकूया तितक्याच तोला मोलाच्या सवाई गंधर्व यांच्या आवाजात आणि त्याने आजच्या भागाची सांगता करूया. हे दुर्मिळ रेकॉर्डिंग आणि ह्या पदामध्ये ऐकायला मिळणारी खालच्या साप असून तार सप्तकाकडे गेलेली सपाट तान आणि सारखे वरच्या साकडे जाऊन भिडणाऱ्या चालीने पदातील जाऊ कुणा शरण या प्रश्नाची व्यक्त केलेली तीव्रता आपणाला नक्कीच खूप आनंद देईल. Hola, pula.